पुणे येथील पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलांच्या दुचाकी चालवण्याच्या संबंधाने गोंदिया वाहतूक पोलीस सुद्धा ऍक्शन मोडवर आली असून जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या कारवाईवर अल्पवयीन मुलं वाहन चालवत असताना आढळली. अशा 42 वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून 43,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी यांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये आणि वाहतूक नियमाचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मी दिनांक 13/8/2024 रोजी व 14/8/2024 रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना वाहन चालवणे, त्याचप्रमाणे अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याची संपूर्ण जिल्हाभर मोहीम राबवली. त्यामध्ये 42 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून 43,500 रुपयाचा फाईन मारलेला आहे आणि यापुढे देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहे. जसे अवैध प्रवासी वाहतूक वगैरे अशा जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरू करणार आहे.